सुरू होतोय सामना मैदान क्रमांक एक वरती सह्याद्री कोल्हापूर विरुद्ध शिवराय कोल्हापूर. हॅलो अमरदादा, तू तोंड बघू वाटणार नाही मला. किता साहेब, तू तोंड बघू वाटणार नाही मला. तुला चिप्स वगैरे घ्यायला लागणार आहे का? कोण कोण संपन्न होते. ते उपविभागीय पोलीस अधिकारी सन्माननीय रामेश्वर वैंजने साहेब यांचे या ठिकाणी अर्पण होते. आणि एका दमदार खेळाडूची जबरदस्त पकड सह्याद्रीकडून होती आहे. खेल उतना आसान नहीं होगा दोनों टीमों के लिए. बहुत ही शानदार मैच होने वाला है सह्याद्री कोल्हापूर शिवराय कोल्हापूर यांच्या मधला. महिला जे किसान वर्गे विरुद्ध महिला जांभळी कडा म्हणा जांभळी विरुद्ध हिंदवी स्पोर्ट्स कौलो दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार आपण क्रीडांगण क्रमांक 2 वर यायचा आहे. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच मनोज मगदुम, पंच सोनल बाबर, धीरज ठाणेकर, गुणलेखक मिलिंद ढोके. मनोज मगदुम, सोनल बाबर, धीरज ठाणेकर, मिलिंद ढोके. आपण क्रीडांगण क्रमांक 2 वर जायचं आहे. खेळणारे संघ आहे जांभळी क्रीडा मंडळ जांभळी विरुद्ध हिंदवी स्पोर्ट्स कौरव. सन्माननीय ग्राम पंचायत सदस्य यांना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावर या. नंबर 7 खेळाडू पुजारी आणि गाफील राहिल्याचा परिणाम भोगायला लागतोय. पुजारीला निष्प्रभ करण्यात संघ ठरतो यशस्वी सह्याद्री. मनोज मगदुम, सोनल बाबर, नजर हटी दुर्घटना घटी असा हा खेळ आहे कबड्डीचा. आणि या कबड्डीतले सातत्यानं सतर्क राहतात. दोन तीन दोन अशी गुणसंख्या सह्याद्री 3 शिवराय 2. और खासी पकड़ होती हुई जांभळी क्रीडा मंडळ जांभळी विरुद्ध हिंदवी कौलव जांभळी क्रीडा मंडळ जांभळी विरुद्ध हिंदवी कौलव असा सामना सुरू होतोय. मैदान क्रमांक 2 वरती महिला गट महालक्ष्मी कोल्हापूर विरुद्ध डायनामिक स्पोर्ट्स इचलकरंजी. आपल्याला पहिला पुकार आपण तयार करून घ्या. महिला गट डायनामिक स्पोर्ट्स इचलकरंजी महालक्ष्मी कोल्हापूर आपल्याला पहिला पुकार महिला गट तयार करून घ्या. जय हिंद क्रीडा मंडळ इचलकरंजी छावा शिरोली आपल्याला पहिला पुकार दिलेला आहे आपण तयारी करून घ्या. जय हिंद क्रीडा मंडळ इचलकरंजी छावा क्रीडा मंडळ शिरोली पुरुष गट. 4-3 दोन्ही संघ एकमेकांचा अंदाज घेत मार्गक्रमण करताना
मैदान क्रमांक 2 वरती आपल्या घरच्या मंडळाचा सामना जांभळी क्रीडा मंडळ जांभळी विरुद्ध कौलोचा हिंदवी कौलो हा संघ आणि संघाचे मदार पुन्हा पुजारी वरती कुमार गटाचा महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून पर्वतरल्या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली कामगिरी बजावलेला 7 नंबर जर्सीचा खेळाडू पुजारी शिवराय संघातून खेळतोय सह्याद्री संघाचा 4 नंबर जर्सी खेळाडू रेड करतोय बरोबरी सामना सुरू आहे बक्षीस वितरण सोहळ्याच्या मान्यवरांचा सत्कार सोहळा इथं व्यासपीठावर सुरू होते मी विनंती करते उद्यान पंडित सन्माननीय गणपतरावजी पाटील दादा यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे DYSP सन्माननीय रामेश्वर वैंजनी साहेब यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करावा माननीय श्री रामेश्वर वैंजनी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर यांचा सत्कार आदरणीय दादांनी करावा अशी विनंती करतोय 6-5 अशा गुणसंख्येवर सामना सुरू आहे आणि त्याच वेळेला या व्यासपीठावर सन्मान संपन्न होत आहे सन्माननीय रामेश्वर वैंजनी साहेब DYSP जयसिंगपूर यांचा सन्माननीय रामेश्वर वैंजनी साहेबांचा सत्कार थर्ड ग्रेडची उद्घोषणा सह्याद्रीकडून थर्ड ग्रेड धन्यवाद यानंतर विनंती करते आदरणीय गणपतरावजी पाटील दादा यांना की श्री दत्त साखर सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय अनिलरावजी यादव साहेब यांचाही सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करावा सन्माननीय अनिलरावजी यादव साहेब यांचा सत्कार याचबरोबर दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी एकनाथ साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे याचबरोबर सन्माननीय अमर चौगुले साहेब यांचंही आगमन होते आपल्या दोघांचेही सहर्ष स्वागत आहे यानंतरचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य दामळी सन्माननीय राधिका यादव वहिनी यांचा सत्कार दादांनी करावा अशी विनंती करतोय यादव वहिनींचा सत्कार दादांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य माननीय सौ अनुजा कोळी यांचाही सत्कार दादांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय पहिल्यांदा यादव बहिणींचा आणि तदनंतर कोळी बहिणींचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय विनंती करतोय सन्माननीय दादांना की त्यांनी कोळी बहिणींचा सत्कार आपल्या हस्ते संपन्न करावा सिद्धार्थ सहकारी साखर कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी सन्माननीय अमर चौगुले यांचा सत्कार या ठिकाणी दादांनी करावा अशी विनंती करतोय अमर चौगुलेचा सत्कार
Jangan
मुसळ डांगे साहेब यांचे सत्कार आपल्या हस्ते आपण संपन्न करूया. मुसळ डांगे साहेबांचा सत्कार दादांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होते. मुसळ डांगे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होते. 26